निष्पन्न होना तुम्ही हे सांगा, हे फक्त एक आईवाश आहे, प्रधानमंत्री ने सांगितलं मला दुख वाटलं, धन्यवाद प्रधानमंत्री साहेब आपल्याला दुख वाटलं, पीयूष गोयल साहेब रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 5 लाख रुपये देऊ आणि इन्क्वायरी इन्क्वायरी मध्ये काय निघणार आहे, इन्क्वायरी मध्ये हेच निघणार आहे ना की हे लोक कशामुळे हे रेल्वे ट्रॅकने जात होतं, या कारणाने जात होतं की रोडवरून ते गेले असतं तर पोलिसांनी थांबवले असतं त्यांना, म्हणून ते चोर रस्त्याने जात होते, म्हणून ते रेल्वे ट्रॅक्सनी जात होते आणि असा ॲक्सिडेंट झाला। तर मी हे स्पष्टपणे सांगतो की हे ॲक्सिडेंट नाही आहे, हे हत्या आहे आणि याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, रेल्वे डिपार्टमेंट, रेल्वे मिनिस्टर आणि राज्य सरकार हे सगळे लोक दोषी आहे। तुम्ही पा काय 5-5 लाख रुपये देऊन हे गरीब लोकांचं, जसा प्रकारे मी मंत्री साहेबांना एक प्रश्न विचारतो की जसा प्रकारे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी एक प्लॅन केलं की आम्ही 7 तारखेला इतके हजार लोकांना सौदी अरब, दुबई या देशातून आणणार आहे, रेल्वे डिपार्टमेंटकडून असा का टाइम टेबल घोषित करण्यात आला नाही होता ना, म्हणून अशा प्रकारची जी घटना घडलेली आहे ते लोक जालन्याहून का कारणाने निघाले की कमीत कमी आपल्याला औरंगाबादमध्ये ट्रेन मिळतील, नाही मिळाली तर आपण मनमाडपर्यंत जाऊ, भुसावलपर्यंत जाऊ, हाय पण हे जे सगळं चाललेलं आहे ना, हे गोरगरीब लोक आहे, त्यांची किंमत त्यांनी लावलेली आहे, ते म्हटले ना की 5 लाख रुपये आहे, अरे तुम्ही मरा ना, तुम्हाला देतो ना आम्ही 5 लाख रुपये देतो ना, हे सगळं त्याच्यासाठीच आहे, कोणीही गरीब लोकांचा वाली नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आणि रस्त्यावर आपण जे बघत आहे, मी दानवे साहेबांना पण सांगणार आहे की जालन्याहून येताना आपल्याला अनेक लोक असे दिसले असेल की लहान लहान मुलांना आपल्या गोदीत घेऊन ते 100-100 किलोमीटर 1000-1000 किलोमीटर ते पायी चाललेले आहे आणि कुणाला दिसत नाही, म्हणजे हे काय आहे, आम्हाला दिसतं हे तुम्ही सगळे लोक दाखवतो चॅनलवर आणि प्रधानमंत्री साहेबांना दिसत नाही, रेल्वे मंत्र्यांना दिसत नाही, हे दुर्दैव आहे की रेल्वे मंत्री महाराष्ट्राचे आहे तरी सुद्धा काही करत नाही आहे आणि फक्त इन्क्वायरीमध्ये, अरे इन्क्वायरीमध्ये काही नाही निघणार, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो हे फक्त एक आईवॉश आहे लोकांना असं करण्यासाठी की बाबा आम्ही किती गंभीर्याने घेतलेलं आहे, आता आम्ही इन्क्वायरी करणार आहे, काय तुम्ही सांगा ना मला काय सिद्ध होणार रेल्वेमध्ये, इन्क्वायरी रेल्वेच्या इन्क्वायरीमध्ये प्रोसेसमध्ये, पण का अशी वेळ आलेली आहे, आपण हेच जे आज करत आहे ते आपण 1-15 दिवस अगोदर केलं असतं, मी स्वतः म्हणतो ना माझ्या रेकॉर्डवर आहे की मी PMO ला, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला, साऊथ सेंट्रल रेल्वेला, मी रेल्वे मंत्री पीयूष गोयल साहेबांना, रेल्वे मंत्र्यांना हे सगळ्यांना कळवलं होतं की माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक लोक जे अनेक राज्यातून आलेले आहेत, ते अटकलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण रेल्वेची व्यवस्था करा, मला काही माहीत होतं की यांना लोकांना काही ऐकत नाही, काही दिसत नाही करते।